रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. चालूला प्लॉटची कंडिशन खूप खराब झालेली होती, त्याच्या स्प्रे नंतर बऱ्यापैकी ग्रोथ झाली, ओघे वगैरे व्यवस्थित सुटले. आणि हे सगळं घडलंय रामायोटेकच्या जैविक प्रोजेक्ट घेऊन झालेला ही कंडिशन झालेली आहे. रासायनिक तुम्ही मटेरियल भरपूर वापरलं होतं, खर्च पण भरपूर गेला होता पण केला होता, आणि त्याप्रमाणे मला मोबदला नाही मिळाला. नमस्कार, मी रामायण प्रतिनिधी बैराम बनसुडे यांच्यामार्फत आपण पिंपरी या ठिकाणी आपण आलो आहोत. आपण ह्या केळीमध्ये काय बदल घडला, पहिल्यापासून काय आपलं शेड्यूल वापरलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रथम शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार, आपली ओळख सांगा आपली. सर, मी इंद्रजित दिनकर लावंड, पिंपरीमधला. चालूला प्लॉटची कंडिशन खूप खराब झालेली होती, नंतर यांनी स्प्रे दिले, मायक्रोन्यूटन, स्टीम ग्रो, रामा गोल्ड, नंतर कॅल्शियम बोरॉन, रामा गोल्ड, त्याच्या स्प्रे नंतर बऱ्यापैकी ग्रोथ झाली, पोगे वगैरे व्यवस्थित सुटले. नंतर त्यांनी केळी पेशल वगैरे दिलं आपल्याला, त्याच्यानंतर तुम्ही तर बघताय बाग पोगे बिगे कसे. आता पोगे साईज, पोग्यामध्ये लवचिकपणा हा कसा आहे बघा शेतकरी मित्रांनो. आणि हे सगळं घडलंय रामायोटेकच्या जैविक प्रोजेक्ट घेऊन झालेला ही कंडिशन झालेली आहे. आणि ह्या बागाची पहिल्यांदा कंडिशन, ज्यावेळेस आपण ह्या बागात आलतो त्यावेळेस सर्वसाधारण एक फुटाची बाग होती, पोगे आठवत होते बागेचे, बागेमध्ये पोगे आठवले होते सगळे, ते पोगे आपण ते पण क्लिअर केले. ते क्लिअर केल्यानंतर बाग केळी पेशल, वायुसमृद्धी, रूट मॅजिक, मायक्रोटन हे सर्व सोडलेलं आहे त्याच्याबरोबर. आणि ग्रोथ तुम्हाला रासायनिकपेक्षा ग्रोथ कशी वाटते याची? नाही, एक नंबर ग्रोथ आहे. पानाची ग्लेझिंग, दोन्ही पानातील अंतर, गॅपमध्ये कसा फरक कसा पडला, एकदम व्यवस्थित. आणि एक समान प्लॉट नव्हता, आता खाली वरती होता प्लॉट, आता प्लॉट एक समान झालेला आहे. आता बांधून एक 15 ते 20 दिवस झाले असतील बांधणी करून. आता तुम्ही समाधान आहे का ह्याच्याबद्दल? समाधान आहे. तरी शेतकरी मित्रांनो, तुम्ही तर बघताय प्लॉट कसा आहे. तुम्ही पण रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट वापरून अनुभव घ्या, नंतर तुम्ही स्वतः रामा अॅग्रोटेकची मित्रता बाळगाल. आणि तुम्हाला रासायनिक मध्ये आणि जैविक मध्ये ह्यातलं तुम्हाला फरक काय वाटला? तुम्हाला फरक पण चांगला आहे. रासायनिकचा फरक आपल्याला काही जाणवलाच नव्हता एवढा. हा, रासायनिक तुम्ही मटेरियल भरपूर वापरलं होतं, खर्च पण भरपूर गेला होता पण केला होता. आणि त्याप्रमाणे मला मोबदला नाही मिळाला याचा. आणि आपला सोडल्यानंतर किंवा स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसात फरक जाणवला? तुम्हाला 1-5 दिवसानंतर फरक चालू झाला. चालू झाला, प्लॉट एक समान झाला. एक समान झाला. आपण शेतकरी मित्रांनो, आपण नंतर अजून 1 ते 1.5 महिन्यानंतर परत असं एक शूट करणार आहोत दुसऱ्या एपिसोडमध्ये. त्यावेळेस आपण बघत काय बदल झाला आहे काय नाही ते आपण शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकून घेऊया. रामकृष्ण हरी.